श्री गुरुवे नमः। बैंक ऑफ बरोडा। यस, मी प्रताप सिंह बोलतोय। ओ नमस्ते सरकार, बोला काय हुकुम आहे? मला एक अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त अशी वस्तू आपल्या बँकेच्या सेफ डिपॉझिट लॉकर्स मध्ये ठेवायची आहे। यू आर वेलकम सर, वी आर ऑलवेज एट युअर सर्व्हिस प्लीज। थँक यू व्हेरी मच, मी आताच निघतोय। ओके, बेटा प्रताप सिंह कुठे बाहेर निघालास का? हो, आमची अशी तब्येत कुठल्या वेळी काय घडेल सांगता येणार नाही, अशा वेळी तुम्ही आमच्या जो असावं असं सारखं वाट। ठीक आहे, मी लवकर येईन। Thank you.
कोण बोंबलत आहे? ए ए अरे मरायचं का तुला? नाही मरायचं नाही, ते कोल्हापूरला जायचंय. असे मग जा ना. आता जाणार कसा? तुम्ही मला गाडी जागा दिल्याशिवाय. व्हॉट नॉनसेन्स. अहो मगापासून पुष्कळ गाड्या थांबवल्या, पण कोण थांबायलाच तयार नाही हो. शेवटी झोपलो म्हणून तर तुम्ही थांबवली का नाही गाडी? यू डर्टी रास्कल. हो शिवाय कशाला देताय, त्यापेक्षा गाडी जागा द्या की. दुर्वादी मी घाईते. मी पण घाईते. हवासला तुम्ही डिकीत नाही येतो, चालेल का? नाही मुळीच नाही. नाही नाही ठीक आहे, बसा भाऊ. मुलं मला काय करायचंय, या मारती माझ्या अंगावर ना आणि जा फाशी. ए सलूट, बैस गाडीत बैस. मला बोलली, मला नाही यायचं कोल्हापूरला, मला आता झोप आली बाबा. प्लीज बसा ना गाडी, मला उशीर होतो. आता कसं माणसासारखं बोललीस, चल हो पुढे मी आलो. आयला इथं कोणाला झोपायचं होत, डांबरले तापलाही. आता कस नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणते, तेच कर. दरवाजा उघड. हे मारुतीची आई, हे थांब. बाई ए बाई थांब थांब थांब. ओ बजाबा गाडीत बसतायत, गाडीत बसतायत. आईला लायकी आहे का तुमची गाडी? काय तुमच्या बाची आहे होय, आणि ती बाई तुमची आई की भर. चाललं गाडीत बसायला, चला चालत. बाई हंडू हंडू चाना. पाणी हळू हळू चाला. आईला गाडी कोण पडलेली दिसते, आईला मज्जाच मज्जा. ओ बाई गाडी बंद पडली काय? यू गेट लॉस्ट. कुणावर रागवत? या गाडी जरा आमच्या कशाला काढता? तुम्हाला ती ससा कासूची गोष्ट माहित आहे का? अगदी तसं झालंय बघा, तुमचा ससा राहिला झोपून, हा कासव चालत चालत येत का चालत येत का. ओ यू शट अप. शट अप, ढकल ढकल चला एवढ्या ढकल. ओ कशाला हाक मारली हो? मी हाक मारली नाही. नाही मग मला कशी ऐकू आली कळत नाही, मी काय मदत करू का? तुला काय कळतंय रे यातलं? यासाठी मोटर मेकॅनिक लागतो. आपल्याला मी गाडीतलं कळतं असं समजू ना. म्हणू दे, तुम्हाला मदत नको असेल तर मी तरी कशाला करणार, मी जातो बाबा आपल्या का. जास्त नखरे नको करूस, बघ लवकर. आता कशा वटणीवर आले आहेत ते? एका अटीवर, तुम्ही जर मला या गाडीतून नेलत कोल्हापूरला तरच मी दुरुस्त करणार. नाही बाबा नाही, बघ आधी लवकर. तुम्ही काळजी करू नका, मला घेते सगळं, तुम्ही गाडी स्टार्ट करा. चला चला चला, माळी बघतो आता. याला बॅटरीच बरोबर आहे. हे काय आलंय, हे निघालो. हळूहळू करायला पाहिजे, मी त्याला वाटेल मोठा मेकॅनिक आहे. बरं झालं बाजा, थोडस शिक्षण घेतलंस म्हणून लिप तरी मिळते. हा चला गाडी स्टार्ट करा. थँक गॉड. चल ये बाई सर. असा नाही बसणार, आधी दरवाजा उघड. का? खबरदारी घ्यायला पाहिजे, मगासारखी पळून गेलीस तर. उघड 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 उघड. आता मी येतो बरोबर, काळजी करू नको. आता येतो माझी. आता करा स्टार्ट. चालले मारुतीत. काय रे नाव काय तुझं? माझं नाव बाजा. अच्छा. हा पण खरं नाव बाजीराव बेवारशे, पण सगळे आपले प्रेमानं बाजे असं म्हणतात मला. काय रे कोल्हापूरला कशाला निघालास? त्याचं काय बाई, 5 वर्षापूर्वी का नाही माझी आई वारली, आणि लहानपणापासून का नाही माझा बाग गायब आहे. त्याला उठता उडुकतोय तरी सापडत नाही हो. आता पोटा पाण्यासाठी काहीतरी काम धंदा करायला नको का? काय रे माझ्याकडे कशी नोकरी? एका पायावर. ओ बाई तुम्ही काम सांगून तर बघा, नाही केलं तर नाव नाही सांगणार बाजीराव बेवारशे. गाडी काय थांबवली? ओ माय गॉड काय झालं? पोलीस असू दे की, आपण कुठे काय केलंय? चांगलं पुढे चाललंय बाजा. तुला नोकरी हवी आहे ना? म्हणून ते एवढ्या लांबून आलो ना. मग माझं एक काम करशील? करतो की.
हे बघ हे माझ कार जुली डिझोल्जा आणि ही बॅग या मधल्या रस्त्याने पुढे जा आणि रिक्षा करून या पत्त्यावर ये. हो येतो आता. ओ बाई याच स्मगलिंगचा माल नाही ना. नाही रे बाबा. हे बघ तुला नोकरी हवी आहे ना. हो पाहिजे तर माझं एवढं काम कर. चल पळ लवकर. हो आणि हे बघ दिलेल्या पत्त्यावर लवकर ये. लवकर येतो. आपल्याला कुठे काय काम आहे. जाऊ दे. एक्सक्यूज मी मॅडम. ये आता गाडीतून खाली उतरून पळाला तो इसम कोण होता आणि त्याच्या हातात काय होतं. आय डोंट नो. अहो वाटत त्याने माझ्याकडे लिफ्ट मागितली आणि आता तुम्हाला पाहिल्याबरोबर मला गाडी थांबायला सांगून तो पळाला. इन्स्पेक्टर अहो मला त्याचं नाव सुद्धा माहित नाही. मॅडम मला तुमची गाडी चेक करायची आहे. ओके. काय नाही साहेब. सॉरी मॅडम यू कॅन गो. इट्स ऑल राईट इन्स्पेक्टर. बॅगेत काही दगड थोंडे भरलेत का काय. धावून धावून जीव जायची पाळी आली. मोठे एका पायावर नोकरी करायला तयार झाले. त्या बागेत बॅगेत नक्कीच स्मगलिंगचा माल असणार. मुद्दे मालासकट गावलो तर कडी फोडायची पाळी येईल. मरू दे बाबा फेकूनच देव्या बॅग ही. हे भुसणाऱ्या अरे काय टाकलं पाण्यात. माझ्या बाळाचं गठुड तुला काय करायचं. काय करायचंय. अरे मोठा मासा लागला होता गळाला तुझ्या आवाजाने गेला की नाही का. पळाला का. तुम्ही पळ की त्याच्या मागण गळ घेऊन. अरे काय लय बोलतोस की. तू खाली ये जावतो तुला माझा हिसका. अरे तू वर ये तुला मी धावतो माझा इसका. तू खाली ये. अरे तू वर ये. तू खाली ये. वर ये. तू खाली ये. वर ये. तू खाली ये. चिटी पोलीस 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 पोलीस. अरे ते जायला पळालो वाटत कार. अहो अहो आंघोळ करणार आहे मिस्टर. मी मिनिस्टर नाही. तसा नव्हे. इकडे एक मनुष्य पळत गेला का. मनुष्य कुठला. एक काट होतं 20-25 वर्षाच. तपकिरी टोपी आणि पांढरा शर्ट घातला होता त्यानं. हा तोच. कुठे गेला सांगू शकाल. समोरच्या उसाच्या फडात पळालाय. पकडा त्याला आणि चांबडी लोळा चालायची. थँक्यू थँक्यू साहेब. चला अरे काटभोर खा. गेलं पोलीस. गेलं का. अगदी देवासारखा धावून आलास बघ. नाही तर काही धडकत नव्हती माझी. राहू दे लवकर पळ काढ. नाही तर तुझ्यावर मलाही कडी फोडायला जावं लागेल. कुठं पळून जाणार. नोकरी शोधायला तर मी आलो इकडं. तू काय काम करणार. मॅकॅनिक आहे मी. चल की माझ्या गॅरेजवर. या उसातच तो दडलेला असणार. चला तिकडे पाडील इकडे. हे बघ पोलिसांनी तुला घेरलाय. मुख काढणार बाहेर आहे. हॅलो हॅलो साहेब. हॅलो. कुठे आहे कुठे आहे माझी बॅग. हे पैसे घ्या बॅग द्या पैसे घ्या बॅग द्या. अगं येणार आहे. शट अप. ए चला रे. मूर्ख या कल. इतके दिवस तुला मी शहाणी समजत होतो. तू इतकी वेंधळी निघालीस. पण सर चुप. या कारणाकरता आपण प्रताप सिंगाचा अपघात घडून आणला. बॅग तू एका गाढवाच्या हातात दिलीस. पण सरकार दुसरा काही मार्गच नव्हता. पोलीस अगदी समोरच होते. होय पण त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा ऐवज होता हे ठाऊक आहे तुला. वेळ लागायची पाळी आली आहे. पण सरकार तुम्ही एवढे का घाबरताय. मी त्याला माझा पत्ता दिलाय. तो नक्की येईल. ही मस्ट का. ठीक आहे ठीक आहे. पण प्रताप सिंग पुरता मेला आहे याची खात्री करून घेतलीस ना तू. ऑफकोर्स
He's quite dead. Julie, phone gaye. हॅलो, मी इन्स्पेक्टर देशमुख बोलतोय. जस्ट अ मिनिट प्लीज. सरकार पोलीस स्टेशन वरन फोन आहे. तूच बोल, तूच बोल. हॅलो, आपलं काय काम होतं काही सांगू शकाल का? मला काका साहेब हवेत. ओके, त्यांना तुमच्याशीच बोलायचंय. बहादूर काकासाहेब बोलतोय. सरकार, आपल्याला कळवण्यात अत्यंत दुःख होत आहे. आपल्या पुतण्याचं अपघाती निधन झालंय. माय गॉड, मी येतोय तिकडे साहेब. प्रताप सिंग मेला. जुली, प्रताप सिंग खरोखर मेला. जुली, त्याच्यासाठी खून केला. ती बॅग कुठे? तो माणूस कुठे मिळणार? तेव्हा साईनाथा, तूच वाचवलंस बघ मला. नाहीतर ह्यो बाजा कवच बाराच्या भावात गेला असता. तू या जगात आहेस बघ. आणि मी बी आहे की यो आला सत्य साईबाबा. कशा पाय पाया पड? तू का सत्य साईबाबा लागून गेला का काय? मी गुरु आहे तुझा. कुणी केला गुरु तुला? पाय पड म्हणलं की पाया पडायचं. पडतो की? पाय पड. नाही कुठे म्हटलं, कावतो कशाला? पडतो ना, आत्ता लगेच पडतो. आलेले कावतो. पाया पडताना चिमटे काढतो लेका? नाही नाही, ती आमची पद्धत आहे. गुरुच्या पाया पडताना चिमटे काढायची. मारलं का त्याला? ही माझी पद्धत आहे. चेला पाय पडला की त्याला तोंडात मारायची. असं काय? चांगली पद्धत आहे. आपने गल्ली में कुत्ता भी शेर होता है. बाहेर पडके देखो. वर चल. वर वर इतक्या लवकर? मला तू लगीन व्हायचं आहे. वर म्हणजे माडीवर? हा, माडीवर. माडीवर माडीवर चल. त्या माडीवर नाही, माझ्या माडीवर. तुझ्या माडीवर? तुमच्या माडीवर. आपल्याला काय, कुठल्या तरी माडीवर जायचं. वा वा वा, एवढं मोठं गॅरेज. मी तर कामाला आहे का रे झाडू मारायला आपलं? सुकाळीच्या. मी मालक आहे गॅरेजचा. अरे वा, मालक. अरे पण नोकर कुठं दिसत नाही. नोकर मी मीच आणि मालक मी मीच. अरे वा, वन मॅन शो आहे. अरे वा 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 वा. मग मला मी ठेव की तुझ्याकडे कामाला? चालेल. एखादी मोटार भंगार मध्ये टाकायच्या जर सांगीन तुला. चला आज चल. जातो की कावतील सारखं म्हणलं की मी. तुझ्या बहिणीचे फोटो लावला का काय? मला जास्त बडबड केलेली आवडत नाही. आजपासून मी तुझा गुरु आणि तू माझा चेला. मी सांगेन तेवढंच करायचं. कळलं? असं करतो. सर्दी झाली का काय? हायला नाना, तुला चमून गोटा आहे म्हण की. हायला ये टकल्या, ये टकल्या. ए चुप. सगळ्या गावात मला अमिताभ बच्चन म्हणतात. अरे तुझ्या. अरे मी टाकलंय असं कळलं तर शरद तळकर म्हणतील ना मला. योगा त्यांची बदन मी नको. आयला सापच गेले. या काय दाढी, हे दाट, हे मिशा. आयला नाना, तुझी नाटक कंपनी आहे का काय? दर गणपतीला आम्ही गल्लीत नाटक करतो. त्यात माझं मेन काम असत. हा, घंटी वाजवायचं. गणा 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 गणा. सुकाळीच्या? नाही. अरे घंटी वाजवतो तुझा बा. अरे मी भूमिका करतो. मी हिरो असतो. तू हिरो असतो? हो. तो काय असतो हिरो? हिरो काय असतो? दखत असतो. मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. मेरा जूता है जापानी. एकदम झकास नारा, एकदम बेस्ट. मोर काय रे? एकदम झकास. काय मोडतोय, काय वागतोय. आता एकदम गंभीर हो दे.
रडू नको नाना रडू नको असले रडक गाडू नको चांगला अमिताभ बच्चन जाऊ दे माल मारतो कशाला तू मार मला मार ते ते ये 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 ओट 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 उठते ना उठते ना अजी क्या मार अजी ये लेका पेकट मोडलं की माझ आता कस मोहम्मद अलीचा बाप लागून गेला का नाही कशी मारली धोबी पचाड नदीत बॅग फेकली तेव्हा असाच आवाज आला होता धबाक बॅग बॅग नदीत टाकलीस काय होत ते बॅगेत माझ्या बाचं डबोल अरे मला माहित असत तर कशाला पाहिजे होत नाही पण पोलीस ज्या अर्थी तुझ्या पाठीमाग लागलं तर बॅगेत काय ते नक्की असणार मागे सापडली 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 हॅलो कामिनी मी इंडियातून सॉलिसिटर सहस्रबुद्धे बोलतोय एक बॅड न्यूज आहे तुझ्या भावाचा अपघाती मृत्यू झालाय हॅलो मिस्टर सहस्रबुद्धे हॅलो गॉड चला पेशंट वा आता तुम्ही सिस्टर दादा दादा असं कसं घडलं रे काय साहेब का घडलं असं जे घडायचं होत ते घडून गेलं आता दुःख करून काय उपयोग चला काका साहेब आजारी आहे असू दे गे पैसे आली वाटत जावा तुम्ही मला इंजेक्शन नका देऊ सिस्टर यू गेट आउट मला मरू द्या तुझ्या मध्ये जीव अडकलाय नाही तर कोणासाठी जगायचा आता द्या इंजेक्शन मिस कामिनी प्लीज सिस्टर जरा जपून काका प्लीज मी आहे बाय Yeah.
खायला ना ना मज्जाच मज्जा करतोयस की त्याच काय राय माझा उजवात म्हणतो दारू पिणं पाप आहे बरोबर दावात म्हणतो पाप नाही मला काय दोघांच्या भांडणात दारू प्यायला मिळते आणि इकडे आणि मी पण तसंच करतो दारू पिणं लय वांगा लिव्हर बिघडते हे तुम्हाला दारू पिऊन सांगतोय होय अरे माझी गोष्ट निराळी आहे बाबा तुला लिव्हर नाही वाटत लिव्हर आहे ना पण मी दुःख विसरण्यासाठी दारू पितोय बाजा वा काय ऍक्टिंग आहे एवढा मोठा हिरो तू तुला कसलं आलं रे डोमल्याचं दुःख बाया हळू पडशील बाया मला मला एक बायको होती छानस गोडस पोरग होत पण 20 वर्षापूर्वी माझी बायको पोराला घेऊन निघून गेली जाणार होती मी उडवतोय खुर्ची ना ती तिकडे ती पोरगा हा पोरग पण सापडत नाही म्हणून मी दारू पितोय अच्छा हे कारण आहे काय म्हणून तू दारू पितोयस होय मग मला पण वत तुला काय करायचे दारू काय सांगू ना ना तुला माझा बाप पण मला लहानपणी सोडून गेला त्याला लई हुडकला तरी सापडला नाही लई दुःख होत बघ मला मला बी दारू दे दानू बाया तुला चेष्टा वाटते अरे खरंच माझा पोरग आरोळलाय ते मला भेटायला पाहिजे मी त्याला कडकडून मिठी मारा तू काय करतो तुला सांगतो ना ना माझा बा मला भेटायला पाहिजे हातात पायतान घेईन आणि इचारीन त्याला हा त्याला अरे सुक्काळीच्या लहानपणी सोडून गेलास आणि आता भेटतोयस होय रे माझा विचार तिच्या डोसक्यात आला होता का माझ्या मला माझ्या पोराची फार आठवण येते रे कुठ असेल काय माझी आठवण येते रे मरुद तुझा बा माझा पोरग मला लई आठवण येते माझा पोरग नाना माझा बाळा अरे पाहिलं एवढा रात्री गिरे कोण बापरे गॅरेज बंद जुली बोमला जुली आली नाना 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 बाई आली मला बाई नको आहे मला माझं पोरग हवंय बाई तू गे पोरग मला तसं नाही ती बघितलं मला तिने अच्छा मग काय पोरग गेला डोक्यावरच छत्र गेलं चला आता आई एवढ्यानं काय होणार आहे उसका काहीतरी पाहिजे नाही तर ओळखायची ती आता काय आई दात हळू हळू वाजवात आता हार नाही जेवढ्यात ती घंटा नाही द्वारद्वारान वाजवायला तेवढ्यानं वाजवतात बाबा कुठं केलं त्या किती वेळा हॉर्न वाजवायचा त्याचं काय झालं रात्री किती वेळा म्हणून जरा झोप लागली होती तुमचं काय झालंय माझी गाडी बंद पडली आहे तिथे रस्त्यावर अरे वा 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 आतमध्ये घेऊन या दुरुस्त करून देतो गाडी बंद पडली आहे हो धक्का मारून घेऊन या मी एकटी धक्का मारू का तूही चल मला मदत कर अरे वा तुम्ही धक्का मारू शकत नाही गाडी आहे की ट्रक आहे त्याला बघू आपण आपल्याला काय बाजा चले या धक्का मार बंद है मोटर कार चल 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 मेरे ताती ओ मेरे हाथी बस हाथी बस 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 आता कसं मी करतो पटापट दुरुस्त हा आता रात्रीच्याच वेळेला गाड्या कशा बंद पडतात कळतच नाही बायका आज बसलं की गाड्या बंद पडल्याच पाहिजेत बघू आता मी करतो काहीतरी खोतळणार तिथं ग काहीतरी खोतळणार तिथं ग काहीतरी खोतळणार तिथं ग काहीतरी खोतळणार तिथं गाडीत गाडीत दिसतोय आता लगेच दुरुस्त करून देतो हा रक आई तुझा आशीर्वाद फिर मी लंगे तेरा मुकाला हा बघू आता मी लगेच दुरुस्त करतो तर त्या माझी रात्रीच्या वेळेला पण लिपस्टिक लावतायत बरं झालं नाना पिऊन टाईट आहे आता काय केलं असतं कुणास तो आता काय म्हणते का अच्छा पती आपण अच्छा तुझं नाव काय रे
बाळा दंता दे सगळेजण मला फर्निचरच म्हणतात. फर्निचर विनोद कळला नाही त्यांना, हातातच नाही, फुकट गेला माझा विनोद. झाली बुवा एकदा ती दुरुस्त तुमची गाडी. चला स्टार्ट करा, स्टार्ट करा. चला चपात म्हणजे दात पडले का काय अजून की एवढ्या मोठ्या धक्का मारला आणि दात घाच्यातच गेले असते. पाहुचा धक्का तो. हळू 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 चालू होईल. बघू दिवे लावलेत तुम्ही, दिवे लावले. किती रुपये झाले आता? पाहू ते पैसे राहू द्या. आधी एक काम करता का, कोणतं? माझ्या हातावर थोडस पाणी टाकता. इथं कोणी नाही म्हणून सांगतोय तुम्हाला, टाका ना जरा. चला चालेल 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 चालेल. या हळू हळू या, हळू हळू. हात धुवून तुमच्या मागे लागतो. टाका पाणी त्या बाटलीतलंच टाका. केवढे हात काढले झाले माझे. हे काय काय आमचा नळ आहे तो. पाणी टंचाई तुमचं काय 24 तास पाण्यात डुबकत असता समुद्रात जाता ना. आई 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 हे काय? अहो तुमची गाडी ऑटोमॅटिक आहे का? पुढे मागे माझा नळ, माझा नळ. अहो पाणी अंघोळ करायची त्या गाडी गाडी गाडी. आणि पजा काय गाडी तुमची चावीवर चालते का ती? आणि नाना तू अरे तू तू तर पुन बसला होता, झोपला होता, फुस झाला त्याचं काय तू नाना तू. अरे तू तू गाडी चांगली आहे. नॉनसेन्स नाना, तुम्हाला झेपायची नाही उगीच बोंब होईल माझ्या. ऐकत बरे हात धू, लहान आहे अजून. नाना नाती सारखी आहे. अहो ऍक्सिडेंट होईल, हेल्मेट नाही डोक्यावर तुमच्या. बाई नाही मला जुली म्हणतात. जुली? वा 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 काय मॉडेल आहे. वा वा फुल अरे काय नाव आहे? जुली. ती जुली मी मजनू. ओ मजनू ऐका माझा, ऐका जरा. अरे जिने माझ्या हातात बॅग दिली ना तीच होती. काय म्हणतोस जुली? चावी तिच्याच हातात होती मग. अशी तिच्या बंगल्याची दिसते. अरे पत्ता बी आता काय मजाच मजा. चल बाईको माझी भांडली ग येता साताऱ्याला, ग येता साताऱ्याला. होय बायको माझी भांडली ग येता साताऱ्याला, ग येता साताऱ्याला. होय येड कस लागलं ग माझ्या म्हाताऱ्याला, ग माझ्या म्हाताऱ्याला. होय येड कस लागलं ग माझ्या म्हाताऱ्याला, ग माझ्या म्हाताऱ्याला. आवारा हूँ आवारा हूँ, कटलेल्या या पतंगीचा मी दोरा हूँ. आवारा हूँ आवारा हूँ. आती आली थोड़ी फिरवी तो थाळी, आती आली थोड़ी फिरवी तो थाळी. उघड नशीब घेतो मी दोरी आता तगड कसा न्यावा. घेतो मी दोरी आता तगड कसा न्यावा. हा तगड कसा न्यावा. हा तगड कसा न्यावा. आम्ही ना तोडणार कथकले प्राण, तरी साधना तोडणार. हे दोस्ती
आम्ही नाक तोडणार गजकले प्राण हे तरी साथ ना सोडणार तरी साथ ना सोडणार ओ तरी साथ ना काकी हो ध्यान जरा इकड़ द्यावी ओ काकी ओ काकी 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 हो ध्यान जरा इकड़ द्यावी पोरी तो तुमच्या समोरच्या पोराशी काही नाही पुरलं बाकी ओ पोरी तो तुमच्या समोरच्या पोराशी काही नाही उरलं बाकी 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 काकी ओ काकी ओ काकी 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 हो ध्यान जरा इकड़ द्यावी ओ काकी ओ काकी ओ काकी 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 हो ध्यान जरा इकड़ द्यावी नाना हीच जागा दिसते बहुतेक बंगला हो गाव बिरिंग सोड की काय शहनशा बनून राहिला तू कळत नाही अरे कुलूप आहे कुठे चावी लावायला दिसतय हा बघे बघे थांब बघ थांब मी बघतो बघतो बोंबली सगळे दिवे लावून ठेवलेत बंगल्यातले जुली माझी वाट बघत वाट बघत बसतो नुसतं ये इकडे अरे बापरे बाप केवढा मोठा बंगला यो एवढ्या मोठ्या बंगल्यात जुली एकटीच राहते की काय आता मी आहे ना हा तुम्ही आहे तीच आई ठाक ठाक अरे कोणी आलं तर आमचे बंधू बापरे बाप लपू तिकडे जुली डार्लिंग आलीस का तू मला भास झाला वाटतं अरे घडी लावलेली दिसत नाहीये रॉबर्ट डार्लिंग येस तुझी झोपमोड तर नाही ना झाली नो डार्लिंग मी जागाच होतो डार्लिंग माझी एक बॅग हरवली आहे ती घेऊन कोणी आलं होतं का रे नाही डार्लिंग पण जुली तुझ्याबरोबर आणखी कोणी आले का ग छेरे अरे इतक्या रात्री कोण येणार मला उगीच तसा भास झाला ओके गुड नाईट डार्लिंग गुड नाईट डार्लिंग येस डार्लिंग रॉबर्टची कटकट एकदा कायमची मिटवली पाहिजे ओ डार्लिंग तो
तर अंधळ आहे पण आपल्याला सध्या बघायला पाहिजे ते तुमच्या फॉरेन रिटर्न कामिनीकडे. हा काळजीच कर नको. तिच्यासाठी मी एक असा एक मुलगा शोधणार आहे की तो आपल्या कटात सामील होईल. त्यांचं लग्न झाल्यावर अर्धी इस्टेट आपल्याला मिळणार. प्रॉब्लेम तो नाही डार्लिंग. ती बॅग कुठं आहे? ती कशी मिळेल? मिळेल, नक्कीच मिळेल. थँक यू. चल मला पोहोचव. कम ऑन. रॉबर्ट. येस डार्लिंग. डार्लिंग मला जरा महत्त्वाचं काम आहे, मी बाहेर जाऊन येते, तू तेवढं दार लावून घे. ओके. ओके बाय डार्लिंग. बाय जुली. मुकाट्यानं दोघं बाहेर या. मी पाहिलंय तुम्हाला. म्हणजे तुम्ही आंधळे नाही? नाही. आम्ही कोणी चोर लपंगे नाही हो राबत. आई शपथ, ती जुलीबाईची किल्ली सापडली म्हणून इकडे आलो. चोराची पावलं लगेच ओळखता येतात. हो, आंधळ्याचं सोन तुम्ही का घेतलं? माझ्या बायकोची सगळी कारस्थाने कळावीत म्हणून. तिचा व्यभिचार मला पाहता यावा. एक दिवस सगळ्या पुराव्यानिशी मला तिला पोलिसांच्या स्वाधीन करायची. तुम्ही फार भयंकर माणूस आहात हो. स्वतःच्या बायकोला पोलिसाच्या ताब्यात देणार? केवळ इस्टेटीसाठी तिने माझ्याशी लग्न केलं आणि आता लागले काकासाहेबांच्या नाताला. प्रताप सिंहचा खून त्या दोघांनीच केलेला आहे. नाही, तो खूनच होता. आणि आता कामिनीची इस्टेट कशी बळकावी याचा विचार करतायत ते. हा, तरी मगाशी ऐकलं नाही का नाना, कामिनीचं लग्न करण्यासाठी त्यांच्या प्लॅन मध्ये सामील होणारा नवरा उडत येते. ते सगळं खरं, पण या कामिनीला वाचवणार कोण? तुम्ही वाचवू शकता. ऑफकोर्स तुम्ही. काकासाहेब आणि जुलीच्या कारस्थानात सामील झाले तर तुम्ही करू शकता. नाही ते, पण आम्ही कसं करणार? काय आयडिया? आपण भविष्य सांगणार, दूती सांगणार, भविष्य सांगणार, गाडी येणार, गाडी सांगणार. अरे कोण जंगली झोपले तिथं? व्हॉट नॉनसेन्स, कोण इथे? उठता का लाथा गाव टिकाला? डावळ्या पावळ्याची जोडी आली. आमचं भविष्य ऐकणार तर विश्वास बसणार. अंधारातलं उजेडात येणार आणि तुरुंगात खडी फोडायला जाणार. काय म्हणायचंय काय तुम्हाला? आमचं तोंड फाटकाटणार, जिभेला आठ नसणार, चौघात ऐकणार. नाही नाही, आपण उभे त्यांनी आज चलाव. आज चलावे, आज चलावे. लकडी जिवाळे वळत नाही मकडी. चलावे आज लवकर. चला चला घेणार. वा 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 वा, काय हात असणार, काय भविष्य असणार. वा 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 वा, काय रेषा असणार. तुम्हाला घबाड सापडणार. काय म्हणतात? झुमरी तलावर सरदार येणार, आपल्या मुलाला बरोबर घेऊन येणार, तुमच्या पुतळीला मागणी करणार. तुम्ही होय म्हटलं तर तुमचं कल्याण होणार. असं कसं म्हणत? ते तुमच्या गटात सामील होणार, तुम्हाला अर्धी स्टेट मिळणार. हॅलो मिस्टर देशपांडे. ओ हॅलो, या बसा ना. थँक यू. आपल्याला इथे यावं लागलं. नो इट्स ऑल राईट, इन एनी केस मला यायचंच होतं बँकेत. पण काकासाहेबांच्या परवानगीशिवाय आपल्याला पैसे काढता येणार नाहीत. का? अकाउंट तर माझ्या नावावर आहेत. ते ठीक आहे, परंतु काकासाहेबांची सही आवश्यक आहे, कारण ते ट्रस्टी आहेत. ट्रस्टी? त्यांना कोणी ट्रस्टी केलं? या बाबतीत आपण सॉलिसिटर सहस्रबुद्धेंना भेटलं तर फार बरं होईल. ओके. बाय द वे, प्रताप सिंहाचं मात्र फार वाईट झालं. अहो, तो अपघात होण्यापूर्वी थोडा वेळ अगोदर मी त्यांच्याशी फोनवर बोललो होतो. तुम्ही दादाशी बोलला होतात? कोणत्या संदर्भात? त्यांना काहीतरी अत्यंत महत्त्वाची वस्तू आमच्या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवायची होती आणि त्यासाठी ते ताबडतोब इकडे येणार होते. म्हणजे तो बँकेत तर येत नव्हता ना? मला असंच वाटतं. तुझ्या वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रात तशी नोंद करून ठेवली आहे.
काय म्हणून? प्रताप सिंहाच्या मृत्यूनंतर तूच या इस्टेटीचे मालकीन होणार आहेस. पण काय? तुझे काका या इस्टेटीचे ट्रस्टी राहतील. ट्रस्टी राहतील कशाबद्दल? कोट्यावधी रुपयाची इस्टेट तुझ्यासारख्या मुलीच्या अधिकारात असणं हे तुझ्या जीवितला धोका पोहोचवू शकेल म्हणून. याचा अर्थ ही इस्टेट माझ्या नावे कधीच होणार नाही? का नाही, लग्न झाल्यावरती तुलाच मिळणार आहे. आय सी, म्हणजे त्यासाठी मला लग्न करावं लागेल तर? ऑफकोर्स. दूर आम्ही सगळे तार आम्हाला काय पुन्हा भीती. सूर आम्ही सगळे तार आम्हाला काय पुन्हा भीती. वा 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 वा, नाटक कंपनी कल्लड वाटत. कंचा नाटक कंपनी तून आला? तोड़ संभाल के बात करना, हम सरदार है, झुमरी तलैया से आए हैं. सलाम कर, सलाम कर. राव बहादुर काका साहब कुठे आहेत? या या या, उभय त्यांचं स्वागत असो. आपण झुमरी तलैयाचे बरोबर ओळखलं. आम्ही तिरसिंगराव वाटमारे आणि हे आमचे चिरंजीव रडतराव वाटमारे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला यांनी. नाही म्हणजे स्पर्धा कुठली? रडण्याची. 36 तास 40 मिनिट रडत होते. आता नको. महापराक्रमी दिसते. आयतच म्हणजे आपण आज चला तलवार धर्मा या. बाबा बाबा, माऊ माऊ, म्याव म्याव. माऊ नाही ते, वाघ आहे तो, मेलाय, घाबरू नको. वाघाला नाही घाबरत. बसा राजेंद्र सिंगराव, आपण बसा. आपला येण्याचा हेतू नाही कळाला. सांगतो, आपली पुतणी लग्नाची आहे असं कळलं म्हणून तिला आमच्या या रडतराव साठी मागणी घालायला आली. आपण कुठे, आम्ही कुठे? नाही नाही नाही, देण्या घेण्याची काही काळजी करू नका. आपण फक्त मुलगी आणि नारळ आम्हाला द्यायचं. आपल्या इस्टेटीतला एक पैसा सुद्धा मला नको. पैसा स्टॅम्प वर लिहून देतो. काय बोलाव पामरान. हो, आमची इस्टेट जळता जळत नाही. काय रडत राव? हो ना, आमचं मोठं गॅलेज आहे, जलता जलतच नाही. कस जलणार, लोखंडाचे आहे ना. अहो, 400-500 गाड्या आहेत आमच्या. एवढं मोठं गॅरेज लागणार आहे? आवश्यक आहे पिताजी. आता काय झालं, दूध पाहिजे का? माझी बाकू कुठं? बरी आठवण झाली. आपली पुतणी कुठे आहे? हो आहे ना, आहे ना. कामिनी बेटा, कामिनी. काय काका? अरे बाहेर आहे, पाहुणे आलेत. नानी कामिनी, आणि ये कामिनी. का बोलावलं मला? अरे पाहुण्यांची ओळख करून देतो तुला. झुमरी तलयाचे सरदार तिरसिंगराव वाटमारे. चिरंजीव रडतराव वाटमारे. नमस्कार. हे आपल्या मुलासाठी तुला मागणी घालायला आले. मागणी? पिताजी, ही माझी बाकू. होणारी गाडवा. होणारी गालवा बाकू. तुझ्या नवला, तू माझी बाकू. नवला बाकू. आपण लग्न केलो. इडियट रस्कल. पिताजी, मला समजत नाही, भाचे जिव्या दिल्यास काय गाडवा? आपला सरदार इसका दाखवला तिला. काढ तलवार बाहेर. काढतो, गंजलेली आहे. आजोबांच्या वेळची आहे ना. हॅलो हॅलो महादेव, चूल आम्ही चल डाल आम्हाला काय कुणाची भीती. सरदार चिरंजीव महाविनोदी आहेत. भयंकर विनोदी. अरे जुली, काय सरकार? अरे पाहुणे प्रवासाहून आले, भुकेलेले आहेत, त्यांच्या भोजनाची व्यवस्था करा. चला सरदार. शूर आम्ही सरदार आम्ही, आम्हाला काय कुणाची भीती. तंदुरी चिकन खाण्यासाठी कोंबडी घेतली हाती. ए कोंबड्या, शूर आम्ही सरकार आम्हाला. हाड काय चकड बसलाय तिकडे? गॅरेज कोण उघडणार? तू. मी इथंच थांबणार. तू गॅरेज उघड, जरूर पडली तर फोन करून बोलून घेईन तुला. पण तू इथं बसून करणार काय? चुली हा पोरगे गोड एकदम चिकडी. नाण्या, तिनं तुला मिठी मारली ना तर गुदमरशील.
आणि लग्न तुझं ठरवलं आलं की माझं. अरे जमलं तर एका मानवात दोघांचं. अरे म्हातारपणी तुला काय बळसवलं काय? झोप जा, गॅरेज उघड जा. बरं बाबा जातो. कोंबडी सारखं खाल्लं तुला तर बस. तू आमची जगात कोठेही शाखा नाही, खायला कशी असणार? हाय त्या जागेत काम मिळत नाही. आता नवीन बोर्ड लावायला हवा, इथे गाड्या पंक्चर करून मिळती. हा नवीन धंदा उघडलाय तो तरी नीट चालावा. अरे वा, गाडी आली, किरायकाल पोनी करायला हवी. जय पंक्चर महाराज. सांग काय झालं? हा टायर पंक्चर. कामिनी बाई. ओ नो, आता काय करायचं? डॅमेज स्टेप नी पण नाहीये. अरे वा, घरचंच गिराई. मज्जाच मज्जा. अबोनी चांगली होणार. मी काढतो की पंक्चर. एक मिनिट, एक मिनिट. कोण आहेस रे तू? मी या गॅरेजचा मालक आहे. ओ थँक गॉड. जरा लवकर हो प्लीज, मला जरा घाई आहे. अहो मला सुद्धा घाई आहे. बरेच गाड्या पंक्चर करायचे. किती उशीर, जरा लवकर करा प्लीज. हे बघा, अर्धा पाऊन तास थांबावं लागल. पंक्चरचं काम आहे, हे जोखमीचं काम. चला काय माणूस भेटलाय. गाडी 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 गाडी. चला 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 चला. काय झालं? आज आम्हा पुसतो. पहिल्यांदा येते आमच्याकडे. मग घाबरली. बसा बसा. टायर कसं पंक्चर झालं काही कळत? अहो होणारच, टायरच तो पंक्चरच होणार. माणसासारखी मान. अरे वा, बराच हुशार दिसतोय. आहेच की हुशार. आमच्या नानाची शिकवण. आमचा नाना लय चालू माणूस, सारखा बायकांच्या मागे असतो बघा. कुठे असतो तुझा तो नाना? झुमरी तलायाला असतो. झुमरी तलायाला? झुमरी तलायाला त्याची शेतीवाडी आहे. तीन चार बायका आणि 10-12 पोरं बी आहेत. अरे तुला काय माहिती आहे या झुमरी तलायाची? तुम्हाला काय पाहिजे तेवढं विचारा. हा आम्ही सांगतो. तुला ते सरदार तिरसिंगराव माहिती आहेत का? हा, ते नानांचे जानी दोस्त आहेत बघा. एकत्र जातात दोघं, कुठे जातील तिकडे. आणि त्यांचा तो मुलगा तो रडतराव वाटमारे. एक नंबरचा रड्या बघा. हा सदान कदा आपला घोड्यावर बसलेला. पण काय हो, तुमची त्यांची काय ओळख आहे? सध्या आमच्या घरात तळ ठोकून आहेत, पाहून चार घेत आहेत. तिरसिंगरावाच्या आम्ही इकडे मरमर मरतोय, आता तिकडं मजा करतोय. नाव काय रे तुझं? तुम्ही मला नुसतं बाजाच म्हणा. माझं नाव कामिनी. माहित आहे मला. ते कसं काय? तुमच्यासारख्या सुंदर मुलीचं नाव कामिनीच असणार. धांडूबाई थोडं असणार. यू आर व्हेरी नॉटी. हा द्या शिव्या, द्या आम्हाला. आम्हाला इंग्रजी येत नाही म्हणून होय. अरे तुला शिव्या नाही दिले, तुझं कौतुक केलं मी. बरं हे बघ, तू ते पंक्चर काढून ठेव आणि हे पैसे घे. मला जरा घाई आहे, मी जरा जाऊन येते. एका पंक्चर साठी एवढं पैसे कशाला? कशाला? परत दुसऱ्या कुणाचा टायर पंक्चर करू नये म्हणून. कळलं? मिठू मिठू ये पोपट बोलतोय, मिठू मिठू हळूच महिने खिडकी मिठू. आग पोपट बोलतोय, मिठू मिठू हळूच महिने खिडकी मिठू. थंडीचा महिना जीवाची दैना, थंडीचा महिना जीवाची दैना. जीव उगा तळमळ खिडकी मिटू. ए पोपट बोलतोय, मिठू मिठू हळूच महिने खिडकी मिटू. थंडीचा महिना जीवाची दैना, थंडीचा महिना जीवाची दैना. जीव उगा तळमळ.
धक लय ज्वानीची होई तगमग माझ्या काळजात होते धक धक लय ज्वानीची होई तगमग तळपिरती ये मजा लुटू दोघ फिरती ये मजा लुटू इत दोघ मिटू मिटू थंडीचा महिना जीवाची दैना थंडीचा महिना जीवाची दैना जीव उगा तळमळ तुझ्या अंगात भरलाय तेन शिबी आले खुळे तुझ्या अंगात भरलाय तेन शिबी आले खुळे अक्क पोपट बोलतोय मिटू मिटू हळूच महिने खिडकी मिटू ए पोपट बोलतोय मिटू मिटू हळूच महिने खिडकी मिटू थंडीचा महिना जीवाची दैना थंडीचा महिना या जीवाची दैना जीव उगा तळमळ बॅडमिंटन खेळायला येणार अरे वाय नॉट बॅडमिंटनच काय व्हॉलीबॉल बास्केटबॉल थ्रो बॉल यू नॉटी कम ऑन गुड शॉट वयाच्या मनानं तुम्ही खूपच छान खेळता वयावर जाऊ नको जा अजून रोज 100 दौड मारतोय खांद्यात चमक आली माझ्या बघा ना प्लीज आलो 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 काय झालं खूप दुखतय अरे मी आहे ना मी चोळतो ठेवते बरं वाटतंय बरं वाटतंय आता बरं वाटतंय ना ये बेटा मला सांगा ती नर्स तुम्ही तुमच्या सेवेसाठी ठेवली का ते झुमरी तलायाच्या सरदारासाठी खरंय ग पुरी पण घरी पाहुणा आलाय त्याची नको को कोणी सेवा करायला छान सेवा चालली आहे बरं एकदा स्वतःच्या डोळ्यात येऊन पहा म्हणजे झालं कामिनी बेटा मला आता काही काही बघायचं नाही माझी एक शेवटची इच्छा आहे या डोळ्यांनी तुझं लग्न झालं पाहिजे कुणाशी दरडत रावशी एका वेड्याशी लग्न करण्यात की मूर्ख नाही समजला असं बोलू नकोस वेडा असलं म्हणून काय झालं शहाण्णव कुळीचा आहे
आजकाल असली खानदान घराणी शोधून तरी मिळतात का? म्हणून त्या कुणाच्याही गळ्यात माळ घालायची? अगं तुकोबाने म्हटलंच आहे, जाती करिता खावी माती। मग ती तुम्हीच खा, मला नका सांगू। आणि तुकोबाने सांगितलं, गारठी माझी थोपडवणार। बाजीराव, बाजीराव, बाजा। माशा याला रात्रीला डास आणि दिवसा माशात राहत येतात। आईला माशा हसायला लागल्या। कामी नाही गाडी पंक्चर झाली की काय पुन्हा? अहो या टायमाला मी खेळ टाकला नव्हता, आई शपथ सांगतो। अरे माझा टायर नाही पंक्चर झालाय, मीच पंक्चर झाले। बोंबला अहो मी फक्त टायरचा पंक्चर काढू शकतो, आता तुमचा चुप चुप पुरता ऐकून घेत जा। अरे आता काय सांगू तुला, त्या तीरसिंगरावच्या पोरा बरोबर काका माझं लग्न ठरवायला निघालेत। म्हणजे त्या रडतरावा बरोबर? हो त्याच माकडा बरोबर। अरे वा, म्हणजे आम्हाला लवकरच लाडू खायला मिळणार म्हणा की? गाढवा त्या माकडा बरोबर लग्न करण्यात की मी मूर्ख वाटले तुला? नाही नाही। बापरे काय त्याचं ते थोबाड, काय मिशी, काय तो अवतार। पण मला त्याच्याशीच लग्न करावं लागणार। का हो का? त्याच्याशिवाय मला माझी इस्टेट मिळणार नाही ना। असं होय मग बरोबर। एक मार्ग आहे। कोणता? बाजा तशीच मिळाली तर तू माझा नवरा होशील। काय सांगता, मज्जाच मज्जा। खोटा खोटा। मग काय मज्जा? ते सुद्धा माझी इस्टेट मला परत मिळेपर्यंत। अच्छा म्हणजे मी तुमचा खोटा नवरा आणि तुम्ही माझी खोटी बायको। आपल्या दोघांचं खरं लग्न होणार आणि आपलं लग्न झाल्यावर तुम्हाला खरी इस्टेट मिळणार आणि तुम्हाला इस्टेट मिळाल्यावर तुम्ही आमच्या टिंब टिंबवर लात मारून घराच्या बाहेर काढणार, असंच आहे ना? तसं कसं करेन मी, माझी कोट्यवधी रुपयांची इस्टेट आहे। तुलाही मी श्रीमंत करीन। हो तुमचा पैसा तुम्हालाच लाभो। आमचं एवढं मोठं गॅरेज आहे, आमचं पोट भरतं त्यानं। हा तर तुम्ही अडचणी द्या म्हटल्यावर मदत करू, नाही जण माझ्या योग्रीत। पण काय रे, तुला ऍक्टिंग नीट जमेल ना? जमल का? आमच्या नानानं आम्हाला शिकवली ऍक्टिंग, जाऊ का? दाखव बघू। दाखवतो। मेरा जूता है जापानी, ये बदलू तू इस धरती सर पे लाए तो फिर उसी फिर भी जिंदे हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी, ये बदलू तू इस धरती सर पे लाए तो फिर उसी फिर भी जिंदे हिंदुस्तानी। मेरा जूता है जापानी। आता देवानंद। And now comes Amitabh Bachchan. माझ्या अंगणात तुला फक्त एकच काम आहे। कोणतं ते? माझा खोटा नवरा बनून येणं। काय सांगतीस, एका पायावर तयार लग्नाला तयार होऊन उपयोग काय?
कार्टी लग्नाला तयार झाली पाहिजे ना. पण सरकार. चुप. तू ती बॅग हरवली नसतीस तर आपल्यावर ही वेळ आली नसती. सरकार, त्या दिवशी तो सहज बोलता बोलता बोलून गेला होता की त्याचा बाप त्याच्या लहानपणीच हरवलाय म्हणून. तुझं काय म्हणणं आहे? मी त्याच्या बापाला शोधून आणू. तुम्ही त्याला शोधायची गरजच काय? तोच येईल आपल्याला शोधत. म्हणजे आपण फक्त पेपर मध्ये एक जाहिरात द्यायची. कुत्र्याला माणूस चावला. आई, माणूस चावला आजकाल कोणाला पण चावतोय तो. हेअर कटिंगचे भाव वाढल्यामुळे सर्व टकल्यांचे आंदोलन. टकल्यांचे आंदोलन छाडलं काय पण नानांना पाठवलं पाहिजे आंदोलन करायला. बाजीराव बेवारसे. बाजीराव बेवारसे हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. हा, आहिलं माझंच नाव. हा, पकड वॉरंट आलं का काय बघू. बाजीराव बेवारसे यांशी. हा, तू जाऊन आज 20 वर्ष झाली तेव्हापासून मी तुला शोधतोय. आजकाल माझी तब्येत बिघडायला लागली आहे. माझ्या मागे 1 लाखाची इस्टेट आहे. तेव्हा ती कोण सांभाळणार? तेव्हा तू असशील तसा परत ये. तुझा बाप पत्ता. माझा बाप सापडला. नाना नाना माझा बाप सापडला. नाना नाना तिकडं मजा मारतोय. नाना नाना फोन वाट मारे. आपला नाना नाना ना पसाडला. आपला बाप सापडला. सापडला. कोण सापडला? कुणाला सापडला? कुठं सापडला? तुझा बा सापडला. आपला माझा बा सापडला. हा तुझा बा. नाही नाही थांब थांब मी येतो तिकडे. अहो एवढे घाईघाईत कुठे निघालात? नाही म्हणजे आमच्या रडतरावचा बाप सापडला. रडतरावचा बाप सापडला? मला काय म्हणायचं होतं, आमच्या रडतरावच्या मित्राचा बाप तांग्याखाली सापडला. माय गॉड, त्याला फार लागलं तर नाही ना? नाही घोड्याला लागलंय थोडस. मी बघून येतो. घोड्याला लागलंय? नॉनसेन्स. बाजा. तू का असं ओरडतोय म्हैस व्यायला सारखं? अरे तू श्रीमंत झाला. तुला तुझा बाप सापडला. रडायचं कशाला? अरे माझं पोरग मला कवा सापडला. सापडल सापडल. अरे तू पण पेपरात जाहिरात दे. ही घे साखर घे. गोड आहे ना माझ्या? तू मला सोडून जाणार? तू असं रडू नको. का? मला पण रडायला येत ना माझ्या. मी तुला सोडून जाणार नाही नाना. असं कस? असं कस? तो बाय तुला. तुझ्या जीव अडकलाय त्याचा. त्याच्या पिंडाला कावळा चिवणार नाही बाबा. चल मी पोचू तू. तुला ही कापडाची काढून टाक सगळी. माझ्या लग्नाच्या वरतीला निघाल्या सारखं वाटतोय तू. गुळकर बंगला. गुळकर बंगला. योच माझ्या बाचा बंगला. सापडला नाना. सापडला. तुझा बा झोपला. चल लवकर चल. वाट असेल लवकर. नाना माझा बा सिरियस दिसतोय रे. कसा आहे रे माझा बा? मी आले बा. मी आले बा. बंधू काका काका हा कुठला आले माझा बाप? बॅग कुठं? बॅग कुठं आहे? कुठं आहे काय सांग ना. जीची होती तिला दिली. जीची होती तिला दिली. म्हणजे कोणाला दिली? कुणाला दिली? काका काका कामिनीला दिली. कामिनीला दिली. कामिनी कामिनी. आता मला सोडा ना. बांधून ठेवा झालं ना. कामिनी काय? कामिनी बॅग कुठं? कुठली बॅग? प्रताप सिंगाच्या अपघातात हरवलेली. ती तुम्हाला नाही मिळणार कामिनी. हो काका, ज्या बॅग साठी तुम्ही माझ्या दादाचा खून केला ती बॅग मी तुमच्या हाती कधीही लागू देणार नाही. समजला? सरकार, प्रताप सिंगाच्या खुनाबद्दल हिला आपला संशय आलेला दिसतोय.
उद्या ती काही गडबड करू शकेल. त्याआधी तिचा आवाज कायमचा बंद केला पाहिजे. बॅगेची नीट विल्हेवाट लावली ना. अरे गप का साहेब, फार जमिनीत गाडली. शाबास, घ्या जावा. एक काम तर फत्ते झालं. हॅलो काकासाहेब, मी जॉन बोलतोय. बोल. ते दोन गुंड आमच्या ताब्यातून पळाले हो. बेईमान हरामखोर, त्यांना शोधून काढा. बाई दिसल्यावर कसा लवकर पळतोय, तसा पळ बघू लवकर. पळ पळ पळ. वाचलो बाबा. नाना वाचलो, मोठ्या संकटातून वाचलो. बस बस इथं बस बस बघू बस. वाचलो 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 वाचलो. नाना नाना, आपण कशावर बसलो? हे दगडावर. नाही हा आवाज बघ, दगडाचा आवाज. दगडाचा आवाज नाही. ट्रंक हायला खुदा देताय, तो छप्पर फाडकी देताय. आपण बॅग शोधत होतो, ट्रंक सापडली. बघ बघ काय भरपूर पैसा असणार. आपण गॅरेज एअर कंडिशन करू. दोन स्टेनो पण ठेवू. शेवटी सैतानाने आपला डाव साधलाच. आम्ही दोघांनी काय काय ठरवलं होतं. उगा उगा भीतीचा खोटा नवरा वडार होतो. ती माझी खोटी बायको वडार होती. असं कसं झालं रे नाना? आपल्या हातात काय? आपण पोलिसात वर्दी ते पोस्टमार्टम करतील, तिचं हालाल करतील. आपण असं करू, दोघं मिळून मुठमाती देऊ. उचलतो गेल्यानंतर कधी तिला त्रास नको नाना. हळू हळू फुलासारखी उचल. हू करते तिला त्रास होतोय नाना. अरे थांब, पळू नकोस, मी जिवंत आहे. आई चप्पत म्हणते नाना. म्हणू दे तू. राम राम म्हण. राम 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 राम. सीता राम राम म्हणते, आपला भूत राम राम म्हणत आहे. पण भूत कधी देवाचं नाव घेत नाही. आता कुणाची शपथ घेऊन सांगू तुम्हाला, मी खरंच जिवंत आहे रे. बघ 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 जाऊ तिकडे. माझ्या लांब 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 लांब
कामिनी जिवंत बसले मग कधी गणपती सारखे. अरे या या काय मला हात दे की देतो की हात हा द्या वरे वरे लवकर या 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 शाबास आळू परत खाली खड्ड्यात खेचू नका. कामिनी तू वाचली कशी काय ग इथे बोलत बसू नको ते लोक असती गॅरेज वर. चल सुदैवाने मी वाचले नाहीतर त्या सैतानाने माझा गळा दाबला असता. अगं तुझ्या बावाचा खून त्यानेच केला. काय वय तुम्हाला कसं ठाऊक? आम्हाला सगळं ठाऊक आहे. तुला माहिती देण्यासाठी आम्ही तुझ्या घरी आलो होतो. जुमरी तल्याचे सरदार बनून. म्हणजे सरदार तिरसिंगराव वाटमारे तुम्हीच होतो. त्यांचा रडत राव मुलगा तुम्हीच बरं का. माय गुडनेस म्हणजे कमालच झाली. शेवटी व्हायचं ते झालं ना. त्यांनी तुझा खून करण्याचा प्रयत्न केला ना. चल पोलिसात सांगू तुझ्या काकाला बेडी चुकू आणि त्या जुलीला मोठी बेडी. नाही नाना इस्टेटीसाठी स्वतःच्या पुतण्याचा खून करणाऱ्या आणि पुतणीचाही खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या नराधमाला कोर्टात उभं करणं म्हणजे न्याय देवतेचा सुद्धा अपमान होईल. त्यापेक्षा मी त्यांना अशी शिक्षा देणार आहे की बस त्यांनी आत्महत्याच केली पाहिजे आणि त्यासाठी मला तुम्हा दोघांची साथ हवी आहे. प्रॉमिस प्रॉमिस. अरे बघतोच काय भाजी वाट सरकार. एक विचारू का? विचार ना. ताई साहेब कुठं दिसत नाहीत त्या. तुला काय करायचं रे चौकशा. तू तुझं काम कर. नाही दोन दिवस कुठं दिसल्या नाही म्हणून विचारलं. सापडली. कोण सापडली? अहो लग्नाची तारीख सापडली. ज्योतिषाकडून मुहूर्त सुद्धा काढून आणलाय. छान छान छान. कामिनी कुठं आहे? तिला ही आनंदाची बातमी सांगितली पाहिजे. आहे ना. आहे आहे आहे. अहो ती कशी असेल? नाही का? हो खरंय ती कशी असणार. ती बाहेर गेली आहे. बाहेर म्हणजे फॉरेन. हो फॉरेनला. फॉरेनला गेली असू दे. ती येस तोर मी माझं जेवण उरकून घेतो. जा ताट आण तुझे. फॉरेनला कशाला गेली? फॉरेनला म्हणजे योगांची प्रात्यक्षिक दाखवायला. अगं जरा थांब. टेप रेकॉर्डर लावतो. कशाला? अगं म्युझिक शिवाय कॅबरेला मजा नाही. कॅबरे? कसला कॅबरे? आता याला कॅबरे नाही म्हणायचं तर काय भजन म्हणायचं? आम्ही गातो. कॅबरेला हा कॅबरे नाहीये. मग याला योगा म्हणतात. योगा? योगा हा नवीन प्रकारचा डान्स आलाय. काय हा डान्स नाहीये रे बाबा. हा योगा म्हणजे व्यायामाचा एक प्रकार असतो. चल दाखवते तुला. मला काय चला मला येतो व्यायाम. ये ना आता बघ योगा कसा असतो. ते इथे असा शहाण्यासारखा उभा राहतो. हा आता बघ. अगं पडशील. याला नटराज आसन म्हणतात. नटराज हे पण बघ आता असं बसायचं. पाणी आणू. पाणी नको. याला उष्ट्रासन म्हणतात. उष्ट्रासन आपल्याला येणार नाही ते. आता हे बघ आता असं झोपायचं. हा झोपायचं चांगलं. हात असे ठेवायचे आणि नंतर असं पकडायचं. अगं अगं पाय हातात येतील तुझ्या. अगं याला काय म्हणतात? आई शपथ मला माहित नाही. मी कधी ऐकलं. धनुरासन. धनुरू. नको नको तू प्रयत्न करू नको. इकडे बघ आता. पद्मासन बघ. पद्मासन ही कमलासनची बहीण काय? आजी आपलं सहज उत्तर. किती बडबड करतोस रे तू. नाही बघ आता बघ. पाय गुंतले काय करत. ए बाई
हे बाई सुहास कोंडून मरशील. अगं बाई नाकावरचं हात काढ अहो त्याचं मी मांडी घालतो पण असं जाऊ नको माझं आहे बाई. अगं बाई माझा आहे माझी तू हवीच बाई मला. पाहिलंस ह्याला म्हणतात प्राणायाम. मरू दे प्राणायाम पण तू आहे सगळं कशाला करते. कशाला त्या दिवशी मी कशी वाचले याच्यामुळेच वाचले मी त्या दिवशी. सांगतीस काय मी पण करणार पद्मासन. माझी पद्मा गुंतागुंतीचं आसन आहे जरा सोपं सांगी म्हणून उभा राहा उभा. आता मी काय करते ते व्यवस्थित बघ जरा. हे असं हे सोप आहे कर तू आता आई. आंघोळ केल्यासारखं वाटतंय साबण लावूया सामनासन आहे भोवते की वाकायचं रे मी. हे बघ ह्या बाजूला असं नीट वाक. काय चाललंय काय असं नाचताय काय. काही नाही ना मी या वेळेला योगा शिकवत होते. ते मग शिकव. आज तुला एक महत्वाची कामगिरी करायची. कसली? आज प्रताप सिंगाचं भूत काकर साहेबला भेटायला जाणार. दादाचं भूत? वय ते कसं शक्य आहे? कसं म्हणजे आता हे बघ आहे का नाही प्रताप सिंगाचा फोटो? ऑफकोर्स. हा आता जरा थांब. हे काय बाजा बघ दिसतो का नाही प्रताप सिंग? खायला दिसतो. मग कोण प्रताप सिंग? हो जुना हिशोब चुकता करायला आलोय. प्रताप सिंग मला माफ कर मी चुकलो. प्रताप सिंग चुकलो. ज्या बॅग साठी तुम्ही मला मारलं कामिनीला मारलं ती बॅग मला परत पाहिजे. ती बॅग आमच्याकडे नाहीये. खरं नाहीये आमच्याकडे नाहीये. ते मला माहित नाही. येत्या अमावस्येच्या आज जर माझी बॅग मला परत मिळाली नाही तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. जिवंत सोडणार नाही. जिवंत सोडणार नाही. समजलं? बॅग सापडली जुली बॅग सापडली. प्रताप सिंगाच्याच भूताचं काम असत. हो माझच. मी तुम्हाला सुखानं जगू देणार नाही. यापेक्षा भयंकर संकटांना तोंड द्यावं लागेल. समजलं? जेवण कसं काय झालं? मस्त. पण रात्री मात्र खेकड्याचा रस्सा पाहिजे. खेकड्याचा रस्सा? अरे काका साहेबांच्या खोली मज खेकडे आहेत की. ते होय आलं द्यानं आता. राजार माझ सोन्यार हळूच देशील का? हे राजार माझ सोन्यार हळूच देशील का? राणी ग माझ्या सोनी ग हळूच घेशील का? राणी ग माझ्या सोनी ग हळूच घेशील का? बाराच्या ठोक्याला इश्काच्या मोक्याला नाव माझ घेशील का? बाराच्या ठोक्याला इश्काच्या मोक्याला नाव माझ घेशील का? हे राजार माझ सोन्यार हळूच देशील का? हे राणी ग माझ्या सोनी ग हळूच घेशील का?
पतंग माझी अरे छक्का सपोरगी पतंग माझी छक्का सपोरगी आजच्या काळ खात हसून भेटरात बसून हात माझा दाबशील का आजच्या काळ खात हसून भेटरात बसून हात माझा दाबशील का राणी ग माझ्या सोनी ग हळूच घेशील का कांद्यावरून निशील कुठे आग तोडून कडी येशील कुठे आग दिलाच्या घरात मस्तीच्या भरात दिवाळी जावशील का आग दिलाच्या घरात मस्तीच्या भरात दिवाळी जावशील का ए राणी ग माझ्या सोनी ग हळूच घेशील का बाराच्या ठोक्याला इश्काच्या मोक्याला नाव माझं घेशील का हा राणी ग माझ्या सोनी ग हळूच घेशील का पहले धारची दारू क्यों तुम हमको देता है फिर ना कहना दगड़ू दारू पी के दंगा करता है तुम चवाएला ला 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 तुम चवाएला ला 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 हाँ केलीन का शुरुआत सकाली सकाली मुत डोसायला है मासे किती सापडले बोल एक भी नाही चायला सगळ्या माशांनी सम केल्यान के काय काय लगावतास काय घबाड गावला का काय नदीत तुमच्या सारखं घुबड पडलंय ना गल्यात मग दुसरं घबाड कुठलं आलंय मिळायला मी घुबर आणि तू काय घुबरी तुझ्या मायला ला 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 आणि एका गावात दोन तुकडं करतो अहो थांबा आज घड्याल बिडाल असले तर तुला होऊन जाय ते बी खरंच आहे म्हणजे तेला किल्ली पाहिजे अरे किल्ली खाल्या किल्ली वाल्या बॅगेचा कुलूप काढ बघू घाल तलवार राजेशाही बॅग दिसतीया अरे बाबा पाय धुवून म्हटलं की पाय धुवून साखर कशाला विचारते कस न हो बाई नाही म्हटलं ही बॅग तुम्हाला कुठं गावली बिवली काय म्हणून विचारलं होय नदीत गावली मला नदीत गावली अरे वा 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 तुमचं नशीब उघडणार बरं का पैसे मिळाल्यावर मी दागिने करणार आणि मी गुत्ता करणार गुत्ता नाही मी दागिने करणार दागिने गुत्ता करणार गुत्ता दागिने गुत्ता पळाला पळाला सापडली
आपल्या कामिनी ताईसाहेब आल्यात. कोण? आपले ताईसाहेब. हाय काका, मी आले. आहात का? असं काय बघता माझ्याकडे? मला कधी पाहिलं नाही का? कामिनी, पण काय पण. कम ऑन काका, 2 वर्षानंतर तुम्ही बघताय मला, त्यामुळेच तसं वाटतंय तुम्हाला. 2 वर्षानंतर म्हणजे आपलं पप्पांच्या श्राद्धानंतर मी पहिल्यांदा येते ना इथं. म्हणजे प्रताप सिंगाच्या मृत्यूनंतर. एक्स्ट्रीमली सॉरी, काय झालं त्यावेळी मी इथे येऊच शकले नाही. यू नो आय वाज क्वाइट बिझी. म्हणजे यापूर्वी तू इथं? पुन्हा तेच, यापूर्वी आलेच नव्हते, आता प्रथम येते. काय काकासाहेब, हे काय गौड बंगाल आहे? नाही काका, हे ऐतिहासिक पात्र कोण आहे हो? अगं, हे झुमरी तलयाचे सरदार आहेत, तिरसिंगराव वाटमारे. अगं, यांच्याच मुलाशी तुझं लग्न ठरवलेलं आहे. माझं लग्न? हो. पण काका, मी माझं लग्न ऑलरेडी उरकून आले. काय काय? हो, थांबा, मी तुम्हाला माझ्या हबीची ओळख करून देते. अब्दुल्ला, माय डार्लिंग. मेरा नाम है अब्दुल्ला, आकाशवा का हिलहिता. यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी. हुई 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 हुई. ईमान मेरा, यार मेरी जिंदगी. अरे अरे, नाच क्यों रहे हो? इधर आओ ना. अरे अरे, संभालो संभालो. अब्दुल्ला, अब ये मेरे चाचा हैं, इनको सलाम करो. वालेकुम सलाम, वालेकुम सलाम. और ये है सरदार तिरसिंगराव. हम पहचानते हैं. अच्छा, अभी अभी पहचान हुई. सलाम सलाम सलाम. काका साहेब, ही काय थट्टा चालू ली आमची. थांबा थांबा, कामिनी घरंदाज घराणं आपलं एका अरबाशी लग्न केलं. फॉरगेट इट काका, हा अब्दुल्ला देखील एक खानदानी अरब आहे. क्यों अब्दुल्ला? अलबत्त, हम खानदानी परब है, अपना अरब है. हमारे बाप खानदानी था, हमारे बाप का बाप खानदानी था, उसके बाप के बाप का बाप आका शुफा का ही सब हमारा दादी खानदानी है. हमारे बाप का बाप का बाप. अब्दुल्ला, बहुत बातें करते हो डार्लिंग. काका, आम्ही जरा विश्रांति घेतो, तो फार थकला असेल ना. अब्दुल्ला डार्लिंग, तुला भूक लागली असेल? काहीतरी करून देते मी तुला खायला. खजूर का चुडा देतो, पेट्रोल में शक्कर डाल के शरबत देतो. पेट्रोल है शरबत, खजूर है चुडा, पेट्रोल है शरबत. काका साहेब जी, काय पाहतोय मी हे? तुम्ही आमच्याशी दगलबाजी केली. माफ करा, आमच्यावर विश्वास ठेवा. नाही, आम्ही निघालो, उडत गेली तुमची कामिनी. असल्या 56 पोरी मी माझ्या रडजावाला मिळून देईन. चूर आम्ही, सरदार आम्ही, आम्हाला काय कुणाची भीती. ही जर खरी कामिनी, तर मग तू जिचा खून केला ती खरी कोण? पण सरकार, मला तर वेड लागायची पाळी आली. ओ गॉड. उगाड उगाड उगाड. मरू मरू. उघडत नाही. अरे कसा उडाल रे? हाय का रे, त्या जवळ तिच्या किल्ली. किल्ली किल्ली. कामिनी, तुझ्या वडिलांच्या मृत्यूपत्राप्रमाणे आजपासून तू या सगळ्या इस्टेटीची मालकीण झालीस. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू. आणि काका साहेब, तुम्ही एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाला. मी मुक्त झालो. आता तिसरा अटॅक आला ना, तरी आमची काहीही हरकत नाही. नंतर इतने जल्दी क्यों ऊपर जा रहे हो? हमारा स्पेशल शरबत पी के ऊपर जाओ. ये दुबई का स्पेशल शरबत है, ये तुम्हारे लिए. अच्छा, अच्छा. ये ले लो सॉलिसिटर साहब, ये पी के आप खड़े हो जाएंगे. एक दुबई का शरबत, इसका स्पेशलिटी है नाक पकड़ के पीना पड़ता है. ले लो, ये पीने के बाद ले लो, एक फटाक के पी लो. शाबाश. 1 2 3 आई शाबाश. आओ, कसला शरबत है? ये हमारा दुबई का स्पेशल शरबत है, पेट्रोलियम शरबत. ये पीने के बाद गाड़ी फटाक करके स्टार्ट होती है. आई शाबाश, रियाज स्टार्ट हो गई. अरे
साथीला इश्काच्या यारातीला लैला माझ्या साथीला तुझ्या ने माझ्या गहिऱ्या प्रेमाची ग आज ओठी नशा जया रातीला लैला माझ्या साथीला इश्का जया रातीला लैला माझ्या साथीला तुझ्या ने माझ्या गहिऱ्या प्रेमाची ग आज ओठी नशा हलकट आहे. मी काम शास्त्राचं पुस्तक वाचलं याच्या बाच काय गेलं उठ सूट लपून ठेवतोय. इकडं असेल कदाचित. हा सापडलं. श्यामची आई बाजाच दिसतय. ही कोण पडली बाजाची आई काय लक्ष्मी. लक्ष्मीचा फोटो आणि बाजाच्या पुस्तकात. तू काय हुडकतोय ते माहित आहे मला. काम शास्त्राचं पुस्तक तुला मिळायचं नाही. कवाच जाळून टाकले मी ते. यो फोटो काय नाना. अरे माझ्या आईचा फोटो आहे तो. आजकाल फोटोवर बी लाईन वारायला लागलाय. वय ना कवा खोड द्यायची तुझी. बिचारी 5 वर्षापूर्वीच वारली. लक्ष्मी तुझी आई. मग फोटो वाटलं होय तुला. माझ्या आईचाच फोटो आहे. मी तुला आज एक गंमत सांगणार.
अरे मजाच मजा. अरे पण कसली आधी पायथन काढ बघू पायथले. आता पायथन कशाला काढ म्हटली की काढायचं काढतो बाबा. नाही कुठं म्हटलं घे. आता काय करणार आई. माझं पायथन का फेकलं ते आधी सांग मला. फेकणारच. माग तू काय म्हणाला होतास. काय माझा बाप भेटला की त्याला पायथनानं मारीन म्हणून. अरे हाणणारच आहे पण त्याचं इथं काय संबंध. काय संबंध. संबंध आहे ना बाबा. अरे मीच तुझा बाप पोरा. अरे कुठं ठेव तुला. काय गोळ सकाळ सकाळ ढोसली काय म्हणे. मी तुझा बाप. अरे माझा बा म्हणजे बॅरिस्टर खासदार आमदार मंत्री असणार. तुझ्यासारखा नाय पोरीच्या माग लागणारा गॅरेजवाला मासेमार बेवडा. कुठला बेवडा. हा त्या वाशी तू बघ. तुला नाही पटायचं. चाल आता मारायला रडत बसल माझा पडका माझा पडका म्हणून. माझ्या यो माझा फोटो तो घे. आम्ही जोडीनं फोटो काढला होता पण तुझी आई भांडून गेली ना. तिने तिनं आपला फोटो तेवढा फाडून घेतला. नाना तू 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 माझा बा आहेस. नाना वाय माझ्या. नाना मी तुझा बा. नाना माझ्या. नाना कसा बी असलास तरी तू माझा बा आहेस र. नाना नाना काय नाना दिवसा दिवसा बी चालू केलंस वय र. आता मला वचन दे आजपासून दारू पिणार नाही. आता दुसरं वचन. काय पोरींच्या माग लाईन मारत फिरणार नाही. ते वचन आता कशाला. नाना तुझी सून येणार घरात तरी मी तुझ्या सून साहेबा सूनच का. आता बघ. सापडला सापडला रे सापडला किल्ली वाला सापडला सापडला. हे चायला मी का तुला किल्ली वाला वाटलो. काय बॅग उघडत नाही. काय भाऊ तुझी कटकट आहे. आण इकडे मी उघडून देतो. सापडला रे सापडला किल्ली वाला सापडला. कटकट चायला. दाल तलवार काय रे. ही बॅग तुला कुठं सापडली. कोंडाळ्यात. 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 चमत्कार आहे म्हणायचा. हे बघ ही बॅग मला दे. मी तुला पैसे देतो. नको नको मला पैसे नको. मला बॅग पाहिजे. बॅग उघडणार पैसे बँकेत भरणार मग मला पुन्हा नोकरी लागणार. हे चुप चला. बॅग माझी आहे. माझी आहे. बॅग माझी आहे. माझी आहे. बॅग माझी आहे. माझी आहे. मी पोलिसालाच बोलतो. पोलीस नको 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 नको. मला पैसे दे. आता कसा वाटणार आलास. थांबा देतो पैसे. माझी बॅग 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 बॅग. आता मी तुला सापडणार नाही. अरे वड्या चायला कुठून बोलतोयस. मी वर आहे झाडावर. अरे चोरा. अरे चोरा. मुकाट्याने बॅग दे. मुकाट्याने बॅग दे. मारीन लाफा. मारीन लाफा. माकडा माकडा हुप. माकडा माकडा हुप. माकडा माकडा हुप. आता काय करायचं. चायला ही बैदात झाली म्हणायची. आता काय करायचं. चायला ही बैदात झाली. बाई तुमची बॅग दिसा काय करा. कशाला हो. नाही लगेच परत देतो. द्या ना. द्या. चायला तर बस बोंबलत. बॅग 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 बॅग. असं काय करताय. मला ओळखलं नाही. मी तुमची बायको आहे. बायको. मला बायको नको. मला बॅग पाहिजे. बॅग बॅग. काय झालं हो बाई. काय सांगू तुम्हाला. 2 वर्षापूर्वी ऑफिसचे पैसे घेऊन बँकेत भरायला गेले होते तेव्हा त्यांची बॅग चोरीला गेली. माझी बॅग. बॅग. अहो असं काय करताय. बॅग आहे घरी चला.
मी देते तुम्हाला. मी तर आज एवढी खुश आहे की काय सांगू तुला. हो ना, मला तर केव्हा एकदा रात्र होईल असं झालंय. दादाचं भूत बनून जेव्हा मी त्यांच्या समोर जाणार आहे, हा मजा येते रे. ते मिशन विस्तार आहे ना, जुनी हिडिंबा आहे ना, ती घाबरली पाहिजे, लक्षात ठेव. बाकी वा, खुशाल झोपला. उठा, बॅग द्या, आज अमावास्या आहे, मुकाट्यानं बॅग द्या, नाहीतर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही, जिवंत सोडणार नाही. केव्हा पासून सांगत बॅग माझ्याकडे नाहीये म्हणून कामिनीला विचारावंच लागत. तिला मारू नका, मला रडू येते. काय कामिनी, कुठे बॅग? तिला काय विचारताय? प्रताप सिंहच भूत बनून आम्हाला फसवणं एवढं सोपं वाटलं का तुला? कुठे आहेत तुमचे तिरसिंगराव? चोर आम्ही, सरदार आम्हाला काय कुणा. तलवार घरी राहिली तिथे दाखवलं असत तुला. ए, जास्त बोलणं आज चाल. या झुमरी तलायचे सरदार, तुमचीच वाट बघत होतो. नाना नाना, कसा अगदी मारुती सारखा धावून आलास रे. अरे या रावणानं आणि या हिडिंबेनं आम्हाला मार मार मारलं रे. आता तू सोडव आम्हाला. अरे मी काय सोडवणार, मलाच धरलंय बघ बघ. खरंच की, तू असं कर, ती बॅग आहे ना देऊन टाकते ना, नको आपल्याला, आपण गॅरेज मध्ये जाऊ. हा वय का नाही कामिनी, देऊन टाक. ठीक आहे, तुमची बॅग, तुमचा ट्रेडमार्क आहे त्याच्यावर, डाळ तळवा. अंदाज चाललेला. अरे कशाला बांधतोय, काय मिळणार ते बॅगेत, भंगार आहे भंगार. तुमच्या सारख्या भंगार माणसाची काय किंमत करणार. भंगार देऊन चोर बाजार विकायला सांग त्याला. हे तर सगळं भंगार आहे. याच भंगारात खजिन्याची चावी लपलेली आहे. स्वतःला एवढा मोठा हुशार समजतोस, आणि खजिन्याची चावी कळली नाही होय तुला, तुझ्यामुळे अडकलो का नाही आम्ही. अरे किल्ली एवढी असते, एवढी किल्ली, हा महाल, महालाच्या उजव्या बाजूला ही समाधी, सापडली जुली, खजिन्याची जागा सापडली. आला ना ना, काय रे आपण बसलो बोंबलो. चला शाम्या, यांच्यावर लक्ष ठेव. मला वाचव, मला वाचव.
आता आपल्याला कोण सोडवणार रे? चुप! रडताय काय तुम्ही बायकांसारखे? काहीतरी मार्ग काढा. आता मार्ग काय काढणार? आता मार्ग एक, राम नाम सत्य, राम नाम सत्य, अरे राम नाम सत्य. चुप! इथे तो काय दिसत नाही. बरोबर आहे. घर फिरलं की घराचे वासे फिरतात. हे वाशा फिरतो काय? चहा दे ना. हे आदि मानव तुमच्यासाठीच आणलाय. पाहिजे डार्लिंग. आज मी खूप खुश आहे डार्लिंग. आता आपण स्वित्झर्लंडला जाणार ना? ऑफकोर्स ऑफकोर्स. पण प्रॉब्लेम एकच आहे, तिकीट एकच मिळालंय आणि मला जावं लागणार. आणि मी? तुझा पासपोर्ट आणि व्हिसा काढलेला आहे पण स्वित्झर्लंडचा नाही. स्वर्गाचा. गुड जोसेफ, ती बॅग माझ्याकडे दे. वाट कुठे जाते? बाच्या पारड्यात उतर खाली. पारडी किती आहे? चावका चावका चावका. कमिनी तू तिकडे तशी जा. ठीक आहे. आता काका येऊ दे, तिथे त्याचा बाप येऊ दे. Thank you.
घालचं म्हणजे काय हात हात होत नाही दोन्ही करायचं म्हणजे बॅगच ठेवतो चल आंटी बॅग इकडं हो ना ना ते खरं पिस्तूल आहे की दिवाळीतलं रे कमन फा तुम्हाला देतो ना मी घेऊन येतो तुमच्यावर हे बंदुकीत खऱ्या गोळ्या आहेत बघायच्या ना मला कुठं बघायचं ना बघून ये कसल्या गोळ्या आहेत काय तो झोली तुझ्याकडून मला हीच अपेक्षा होती आणलाय का अच्छा मग तुमची ही अपेक्षा मला पूर्ण केलीच पाहिजे आता माझा पासपोर्ट आणि व्हिसा मी तुम्हाला देणार आहे झोली तुम्हा आता मरणाला तयार झोली तुम्हाला मारणार हे जा तुम्हा चौघा नाही झोली तू मला माफ कर आता या रिव्हॉल्वरची गोळी तुला क्षमा करू शकेल नाही झोली झोली माझ्या छातीमध्ये कळेच शट अप बंद कर तुझी नाटक नाही झोली झोली मला खरोखर त्रास होतो झोली आणि हो आता मरणाला तयार होय मी रॉबर्ट म्हणजे तू अंधळा कधीच नव्हतो तुझा व्यभिचार पाहत नव्हता उघड्या डोळ्यांनी म्हणून सोंग घेतलं तुम्ही आंधळेपणाच झुली पुअर झुली नाना यो काका कशानं मेला अरे त्याचा हार्टफेल झालं हार्टफेल झाला जुली आय व्हेरी सॉरी रॉबर्ट फॉरगेट इट माय सिस्टर हे सांभाळ तुझी इस्टेट नाही मला या इस्टेटी मधली एक दमडी देखील नको आहे व्हॉट येस ज्या इस्टेटीसाठी माझ्या दादाचा खून झाला ती घेऊन मी काय करू अगं पण कामिनी एवढ्या पैशाचं तू करणार तरी काय ती मी सरकार जमा करणार हा सरकार जमा करणार आणि पुढे काय करणार काय काय गाडवा तुझ्याशी लग्न हा माझ्याशी ना ना काहीतरी अजून चोरून बघायची आणि ऐकायची सवय गेली नाही वाटत तसं नाही आज तुमचं लग्न झालं मला लय आनंद झाला म्हणून म्हटलं थोडीशी घ्यायची तुझी परवानगी मागायला अजिबात घ्यायची नाही घेऊ द्या की घोडबन तुम्हाच नाही कशा पाहिजे त्रास होतोय घ्या उमा म्हणजे तुम्ही हा बघ माझी सून किती शहाणी आहे तिचं शहाणपण घे जरा तू त्याला दुधाचा ग्लास दे मी घेतो नाना घ्यायची नाही नाना सांगितलं मग यायला म्हणजे लहान मुलासारखी काळजी घेतात हो तुमची चला यामध्येच रात्र निघून जायची चला आता तुम्ही कशाला थांबलाय त्यांची तिकडे चालली आहे मजा तुम्ही घराकडे जाऊन करा की मजाच मजा